वैभववाडी पंचायत समितीच्या इमारतीचं उद्घाटन पुन्हा एकदा रद्द झालंय. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अतुल रावराणे यांनी आमदार नितेश राणे यांना जबाबदार धरलंय. यावरून त्यांनी राणेंवर टीका केली आहे. काय म्हणाले रावराणे पाहूया. पंचायत समितीची इमारत हा आपला वैभवीकरण सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय होता. प्रशासकीय इमारत आज जवळजवळ 8 ते 10 वर्ष हा भिजत असलेला प्रश्न होता. पालकमंत्र्यांच्या मागे आपण निदर्शनास आणून दिलं, त्यांना आणलं, तुमची जर तयारी नसेल तर आम्ही खुर्च्या टेबल टाकतो आणि चालू करतो. त्यावर त्वरित पालकमंत्र्यांनी त्याच्यावरती निधी दिला आणि आज ते उद्घाटन करणं असा दौरा मला वाचायला मिळाला. म्हणून खरं म्हणजे आम्ही तुम्हाला आनंदाची ती बातमी द्यायला कळव बोलवलं होतं, पण आत्ताच परत BDO-कडनं समजलं की पुन्हा तो उद्घाटन पोस्टपॉन करण्यात आलं. म्हणजे बहुतेक अजूनही पालकमंत्र्यांकडे काही ह्या मतदारसंघाचं पालकत्व मिळालंय असं काही वाटत नाही. ते नक्की किंवा पालकमंत्र्यांना त्याचे लाड किती पुरवायचे त्यांनी आता ठरवलं पाहिजे. ह्या जर होत नसेल उद्घाटन तर आम्ही आमच्या वैभवीतले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना घेऊन आम्ही उद्घाटन करतो. पण त्या तिल्ल्या एका तिल्ल्या आमदारासाठी तुम्ही पूर्ण वैभवी तालुक्याची किती प्रतारणा करणार हे एकदा प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांनी ठरवलं पाहिजे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.